नमस्कार, मी ज्ञानेश्वर वेळवंडे बुलढाणा. मला दिनांक 6/6/2020 ला चेहऱ्याचा पॅरालिसिस, म्हणजे माझा हा डोळा नाक अस्थिरप झालं होतं आणि हा जो चेहरा आहे हा माझा इकडे वाकडा झाला होता. आणि सकाळी माझ्या लक्षात आलं, हे लक्षात आल्यानंतर माझा प्राथमिक इलाज म्हणून मी बुलढाण्याच्या डॉक्टर मेहत्रे यांच्याकडे गेलो. परंतु माझे वडील स्वतः जुने DHB, आज त्यांचं वय 88 वर्षाचं आहे, त्याच्यामुळे होमिओपॅथी बद्दल मला जन्मापासूनच माहिती होतं. आणि माझी मुलगी अमृता, तिला सुद्धा एक क्रिटिकल प्रॉब्लेम होता, तो डॉक्टर योगेश जाधव यांनी ॲलोपॅथीमध्ये तिने 1.5 वर्ष औषधी घेऊन सुद्धा त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा रिझल्ट येत नव्हता. मग तिनं डॉक्टर योगेश साहेबाकडे गेली आणि तिला तो रिझल्ट मिळाला. तसेच मागच्या वर्षी माझा एक नातू आहे 5.5-6 वर्षाचा, त्याला डेंग्यू झाला असं डॉक्टरांनी सांगितल्यामुळं आम्ही त्यांना औरंगाबाद इथे नेलं आणि डॉक्टर जाधव साहेबांच्या ट्रीटमेंटमुळं त्याचा म्हणजे 4 दिवसामध्येच त्या माझ्या नातूला फरक पडला. आणि मग आता मला तर हे माहीत होतंच, परंतु मग आता हे लॉकडाऊन COVID-19 चालू असताना मग आता साहेबाकडे जायचं कसं, म्हणून आम्ही सुरुवातीला 1-2 दिवस स्थानिकमध्येच ॲलोपॅथीचा इलाज केला. आणि नंतर मग गाडीची परमिशन वगैरे घेऊन आम्ही औरंगाबादला गेलो. आणि तिथे गेल्यानंतर साहेबांनी माझं पूर्ण ते पाहिलं आणि मला औषधी दिली. आणि 15 दिवसामध्ये अवघ्या 15 दिवसात माझं हे सगळं बिलकुल ज्या क्रिया होत्या पूर्ण, या म्हणजे 4-5 दिवसापासूनच ह्या सुरू झाल्या आणि 15 दिवसामध्ये मी ओके क्लिअर झालो. त्याच्यामुळं होमिओपॅथीवर माझ्या कुटुंबाचा, माझ्या नातेवाईकांचा विश्वास असल्यामुळे आम्ही सर्व आमचे कुठलाही प्रॉब्लेम आला तर आम्ही डॉक्टर साहेबांशी संपर्क करून त्यांचाच रिझल्ट, म्हणजे त्यांचे रिझल्ट आम्हाला खूप चांगले आहेत. याच्यापेक्षा आणखी मुलं जास्त आता बोलू शकत नाही. बस.